महोदय आपल्याकडे विधेय क्रमांक 19 वर मी बोलण्यासाठी उभा आहे. खरं म्हटलं तर निवडणुकीच्या लागल्या की आपण जात प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात आग्रही असतो. नियमानुसार जात प्रमाणपत्र निवडणुकीच्या अगोदरच द्यावीची असतात. ज्यावेळेला ते उमेदवारी अर्ज भरतात त्यावेळेला आणि ज्यावेळेला व्हेरिफिकेशन होत असतं तेव्हा. परंतु गेल्या अनेक वर्षापासून या सर्व प्रक्रियेमध्ये राज्य सरकारला, मग सरकार कोणाचंही असो, अशी वेळ आली की 6-6 महिन्यानंतर आपण या असलेल्या जात पडताळणीचा दाखला आपण देण्याची मुभा दिली. खरं म्हटलं तर हे सरकारचा फेल्युअर पण आहे. यंत्रणा कुचकामी आहे. अशा प्रकारची परिस्थिती आल्यामुळे सरकारला अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागतो हे दुर्दैव आहे. मगाशी मंत्री महोदय म्हणाले की सामाजिक न्याय विभागाचा विषय आहे, हा सरकारचा विषय आहे. कारण आपण हे बिल आणलं तेव्हा सामाजिक न्याय विभागाला विचारायला पाहिजे होतं की काय करणार, परिस्थिती काय. मध्यंतरीच्या काळामध्ये या जात पडताळणीचा अर्ज आणि त्याची असलेली मंजुरी घेण्यासाठी, मग शिक्षणासाठी असो, नोकरीसाठी असो, कशासाठी असो, प्रचंड प्रमाणामध्ये इथे लोकांना वेटीत धरलं जायचं, विद्यार्थ्यांना वेटीत धरलं जायचं. प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार या असलेल्या खात्यामध्ये झालेला आहे. आणि हे सर्व आल्यानंतर आपण त्यामध्ये दुरुस्त्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आपण विभागवाईज होतं ते जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर करण्याचा सुद्धा मध्यंतरी आपल्या वतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला. परंतु अपूर्ण कर्मचारी, अपूर्ण अधिकारी वर्ग यामुळे या सर्व गोष्टीची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये अपयश या शासनाला आलं ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ही तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा कायम स्वरूपामध्ये याच्यामध्ये कशा प्रकारे मार्ग काढता येईल याचा उल्लेख सुद्धा या असलेल्या विधेयकाच्या माध्यमातून देणं खर्च गरजेचं आहे. आम्हाला हे उत्तर अपेक्षित आहे. आणि म्हणून मगाशी बऱ्याच चर्चा झाल्या, एखाद्याने निवडणूक लढवल्यानंतर तो जातपत्र प्रमाणपत्र त्याचं व्हॅलिड झालं नाही तर ती निवडणूक त्याची रद्द होते, परत आपण फेरनिवडणुकीला जातो. आणि मग जो माणूस यामध्ये शासनाचा खर्च, निवडणुकीची आता प्रक्रिया ज्या पद्धतीने चाललेल्या आहेत त्या पद्धती बघितल्यानंतर निवडणुका आता काय एवढ्या बाई एवढ्या सोप्या राहिलेल्या नाही. आणि निवडून आलेला माणूस कुठे जाईल हे पण काय आता सोपं राहिलेलं नाही. त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करता हा म्हणजे आज मी मला माहित नाही पण चर्चा आहे म्हणून सांगतो. काल गिरीश महाजन खाली बोलले, काल आपण बिल हे सांगताना खाली बोलले, यशोमती ताई त्या ठिकाणी बोलल्यानंतर तुम्ही बोलला की काही दिवसांनी तुम्ही पण इकडे याल. बरोबर आहे. आता सुधीर भाऊ मुनगीटवार, सुधीर भाऊ सुद्धा इथं सचिन भाऊंना बोलले की तुम्ही पण इथे आल. आम्हाला चिंता अशी लागली की हे गेल्यानंतर हे इतके मागे 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 चालले, काही दिवसांनी ते बाहेर जातील अशी शंका यायला लागलेली आहे. त्यामुळे निष्ठावंतावर अन्य होऊ नये यासाठी सुद्धा आता एक सर्टिफिकेट असा सुद्धा एक दाखला आणावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि सभापती महोदय, या गोष्टीचा विचार करता निवडणुका सरळ राहिलेल्या नाहीत. निवडणुका ग्रामपंचायतीच्या असो, पूर्वी गावापुरत्या निवडणुका होत्या, परंतु आता त्या निवडणुका बारक्या बारक्या निवडणुकाला सुद्धा पक्षीय रंग आलेला आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हा रंग आला की सरळ निवडणूक आता होत नाही. ही परिस्थिती असल्यामुळे आपण जे दाखल्याच्या संदर्भामध्ये आपण जो हा बिल आणलेला आहे हे बिल आता एवढ्या पुरतं असणार आहे की परत अशाच पद्धतीने कायम 6-6 महिन्याने आपल्याला ज्या ज्या वेळा निवडणुका लागतील त्याच्या अगोदर अशा प्रकारचं बिल काढावं लागणार आहे. म्हणून सरकारची धोरणं ठरली पाहिजे. या निमित्ताने मगाशी ज्याचा उल्लेख आदरणीय पाटील साहेबांनी केला, या ठिकाणी शिक्षण विभागामध्ये, नोकरी विभागामध्ये सुद्धा आपल्याला खोटं सांगत नाही,
की शेवटी आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत किंवा कुठेतरी तक्रार करावा लागते। दुसऱ्या दिवशी नोकरीला जायचं असलं तरी त्याला सर्टिफिकेट मिळत नाही। काही काही लोकांची याच्यामुळे नोकऱ्या गेल्या, पोलिसांची भरती गेली, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते, वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून या सर्व गोष्टीच्या माध्यमातून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आता आपण कधी येताय घेताय माहित नाही आम्हाला, कारण जोपर्यंत आपल्याला ठाम विश्वास वाटत नाही की आपण आता ह्या निवडणुका जिंकू शकतो, अजून तिसरी अजून तिसरा कोण पक्ष घेत आहे का, अजून कोण फोडाफोडीचा करून, जोपर्यंत आपला विश्वास वाटत नाही तोपर्यंत काय आपण निवडणुका घेणार नाही अशी आमची शंका आहे। त्यामुळे परत हे 6 महिन्यानंतर परत बिल आणावं लागेल, कारण 1 वर्षापासून जिल्हा परिषद 12 महिन्यात आहे का, जिल्हा परिषद म्हणजे तुम्ही 12 महिने निवडणुका घेत नाही असं आम्ही समजायला पाहिजे, कारण आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती या निवडणुका पुढे ढकलत ढकलत चाललेला आहात। आणि म्हणून या सर्व गोष्टीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या जाती धर्माची लोक आहेत त्यांची जी सर्टिफिकेट लागतात, त्यांचे जे दाखले लागतात, त्या बाबतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट करावी, एवढीच आमची या ठिकाणी विनंती आहे। पण या चर्चेच्या दरम्यान सभापती महोदय, मी आपल्याला सांगणार आहे की या चर्चेच्या दरम्यान या सदनामध्ये या दाखल्याच्या संदर्भामध्ये राज्यामध्ये गरिबांच्या ज्या दाखल्याच्या संदर्भामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत, ती शैक्षणिक असो, नोकरीच्या संदर्भात असो, आपल्याला खोटं सांगत नाही, परंतु महादेव कोळी असेल किंवा यांचे दाखले किंवा वेगवेगळ्या समाजाचे दाखले हे मिळण्यासाठी त्यांच्या पूर्वजांचे दाखले आणावे लागतात। म्हणजे तो आजोबा पंजोबा पण मग तो कुठे होता काय होता, या 100 वर्षापूर्वीचे दाखले एक तरी पुरावा आणायचा, हे कुठेतरी नियम केला पाहिजे, काहीतरी नियमामध्ये आपण त्या ठिकाणी बदल केला पाहिजे। अशा प्रकारचं आपण सूचना या सुधारणा याच्यामध्ये करणार, आपण फक्त बिल आणलंय कुठलं मुदतवाढीचं, पण त्यातल्या त्रुटी ज्या काय आहेत, दाखले मिळवताना सुद्धा ज्या काय त्रुटी आहेत, ह्या त्रुटी दूर करण्याच्या संदर्भामध्ये आपण त्या तक्रारी मागून घ्या, त्या तक्रारीमध्ये ज्या सूचना येतील त्या सूचनेमध्ये हे बिल ज्यावेळा पुढच्या वेळा येईल त्यावेळा त्या तक्रारीमध्ये सुधारणा करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला पत्र देऊ, त्या पत्रामध्ये ज्या काही सूचना करू त्या सूचना तुम्ही संबंधित खात्याला करून निवडणूक ही सोपी आणि निवडणुकीचा अर्ज भरत असताना जे दाखले लागतात ती प्रक्रिया सोपी होण्याच्या संदर्भातून आपण निर्णय घ्यावा, एवढी सूचना मानतो। माननीय जयंतभाई पाटील।